नुकतेच रुबिकॉन फाउंडेशनचे डायरेक्टर माननीय मिलिंदजी मेश्राम व चिरंजीव अमेय मेश्राम व त्यांचे सहकारी यांच्या सौजन्य पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पंचशील संघ बुद्ध विहार या ठिकाणी कोविड-19 दुसऱ्या लाटेत गरजू गरिबांना तसेच काम करणाऱ्या महिलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर यांनी सहकार्य केलंय. मी रमेश चिमूरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचा सचिव, याच्या मार्फत मी या ठिकाणी काम करत आहोत पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि कोविड-19 या पिरियडमध्ये, या दुसऱ्या लाटेमध्ये जे गोरगरीब, जे आमच्या पक्षाच्या संपर्कामध्ये जे गोरगरीब येतात झोपडपट्टीमधले, ते फुलेनगर, आनंदनगर, विठ्ठलनगर, नेहरूनगर अशा विविध भागामधले जे काही महिला धुण्या भांड्याचे कामं करतात, जे काही मोलमजुरी करतात, रिक्षावाले असो किंवा मोलमजुरी करणारे असो, निगारी काम करणारे, ह्या लोकांची माझ्यापर्यंत ओरड आली की याच्यामध्ये साहेब तुम्ही मागे जसं वाटलं तर यावर्षी यावेळेस वाटता की नाही. तर मी एक जी संस्था आहे रुबिकॉन फाउंडेशन म्हणून, त्याचे प्रवर्तक आहेत, त्याचे मेन जे आहेत मिलिंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधून, त्यांचं ऑफिस आहे औंधला, यांच्याशी संपर्क साधून ते संस्थेच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा गरजू लोकांना, उपासमारी ज्या लोकांची होत असेल अशा लोकांना ते किट वाटतात. त्या किटमध्ये गोडे तेल आहे, त्यानंतर धान्य आहे, अशा 25 वस्तूचं त्या किटमध्ये आपण समावेश करून त्यांनी दिलेले आहेत. या ठिकाणी 200 ते 250 लोकांना, गरजू लोकांना, संत तुकाराम नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी, संत तुकाराम नगर, पंचशील बुद्धविहार शेजारी, या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत आपण हा उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये गोरगरीब जनतेने याचा फायदा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही समजा ट्रॅफिकचा प्रश्न उद्भवला होता, तर ट्रॅफिकच्या पोलीसवाल्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. संत तुकाराम नगर चौकीतील चाटे साहेब, त्याप्रमाणे सूर्यवंशी या साहेब लोकांनी सहकार्य करून या ठिकाणी सर्व शांततेने हा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे. सर्वांनी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला व या फाउंडेशनला आशीर्वाद दिलेला आहे. अशा प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही पार पाड